सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती. कनक धोत्रा अशा नावाने ओळखले जाणारे वनस्पतीची अशा प्रकारची पांढरी प्रकारची फुलं येत असतात. आपण या फुलांचा व फळांचा उपयोग धार्मिक विधीसाठीसुद्धा करीत असतो. त्याचबरोबर जाणकार व्यक्तीच्या सल्ल्याने जर आयुर्वेदिक चिकित्सासाठीसुद्धा याचा उपयोग केला जातो, त्यातून आपल्याला एक फायदा भेटू शकतो. परंतु धोत्रा एक विषारी वनस्पती असून त्याचा वापर करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जो व्यक्ती आपल्यावर प्रयोग करणार आहे तो माहिती असलेला असावा, त्याचबरोबर त्याला योग्य ती माहिती त्याची असणं आवश्यक आहे. हे अशा प्रकारचं पांढरं फूल असलेला पांढरा धोत्रा असतो. आपण जर याचं जे बीज असतं ते जर हे अशा प्रकारचं बीज या ठिकाणी जे फळ तोडल्यानंतर त्यातून निघत असतं, या बीजाचा उपयोग अनेक नवीन धोत्र्याची झाडे उगवण्यासाठीसुद्धा होत असतो. त्याचबरोबर काही चिकित्सासाठीसुद्धा केला जात असतो. धोत्रा हा सहजतेने निघून येणारा व वाढणारा वनस्पती असून आपल्याला प्रामुख्याने पांढरा धोत्रा हा सर्वत्र उपलब्ध झालेला या ठिकाणी दिसत असतो. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.